आपल्या मुलांच्या दातांना क्लिप लावण्यासाठी योग्य वय कोणतं? असा प्रश्न बऱ्याच पालकांना असतो. नमस्कार, मी स्माईल एक्सेलून डॉक्टर सुजित परदेशी बोलतोय आणि आज आपल्याला 3 योग्य टप्पे सांगतो जेव्हा आपण आपल्या मुलांना क्लिपची ट्रीटमेंट करू शकता. पहिली गोष्ट म्हणजे वय वर्ष 11 ते 14. सामान्यतः या वयामध्ये सगळे दुधाचे दात पडतात आणि पक्के दात येतात, तर यावेळी ही ट्रीटमेंट चांगली करता येते कारण दात आपल्या योग्य ठिकाणी येत असतात, जबड्यांची वाढ होत असते आणि ट्रीटमेंट लवकर होते आणि चांगली होते. दुसरं, बऱ्याच वेळा असं होतं की मुलांचे जबडे फार छोटे किंवा फार मोठे असतात आणि कमी वयातच हे दिसायला लागतं. कधीकधी मुलांना अंगठा चोखण्याची, तोंडाने श्वास घेण्याची किंवा झोपेत दात वाजवण्याची सवय असते, तर अशावेळी आपण 7 किंवा 8 वर्ष वयातच त्यांना आपल्या डेंटिस्टकडे दाखवून सल्ला घ्यायला हवा की त्यांना ब्रेसेसची ट्रीटमेंट किंवा क्लिप लावण्याची ट्रीटमेंट करण्याची गरज आहे का, किंवा त्या ट्रीटमेंटच्या आधीसुद्धा काही करण्याची आवश्यकता आहे का. कारण जर या वयात ती ट्रीटमेंट केली नाही तर नंतर ही ट्रीटमेंट करायला फार कठीण होत जातं. आणि तिसरं, आधुनिक युगात प्रत्येक क्षेत्रामध्ये जे काही नवीन नवीन गोष्टी येत आहेत, तर दंतशास्त्रामध्ये सुद्धा आणि क्लिपच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा बऱ्याच चांगल्या सुधारणा झाल्या आहेत आणि क्लिपची ट्रीटमेंट कुठल्याही वयात करता येते. अगदी वयाच्या 30, 40, 50व्या वर्षी सुद्धा जर आपल्या हिरड्या आणि हाड मजबूत असेल आणि दात चांगले असतील तर क्लिप लावून आपल्या चेहऱ्याच्या आणि शरीराच्या सौंदर्याला वाढवता येऊ शकतं. तर 3 महत्त्वाची गोष्टी क्लिपची ट्रीटमेंट करण्यासाठी. पहिलं, वय वर्ष 11 ते 14, जे अतिशय परफेक्ट वय असतं. दुसरं, जर आपल्या मुलांना काही जबड्याची वाढ कमी जास्त असेल तर 7, 8 किंवा 9 या वयातसुद्धा आपल्या डेंटिस्टकडे दाखवायला पाहिजे. आणि तिसरं, क्लिपची ट्रीटमेंट ही आजकाल कुठल्याही वयात करता येते आणि आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य वाढवता येतं. मला वाटतं ही माहिती आपल्यासाठी उपयुक्त ठरेल. आमच्या स्माईल एक्सेलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशी बरीच चांगली व्हिडिओज आम्ही आपल्याला पुन्हा देत राहू. मी पुन्हा एकदा आपल्याला भेटेल माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्माईल एक्सेलतर्फे आपली रजा घेतो. धन्यवाद.